जवळजवळ 35 जागांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. 100 वर सभा मला वाटतं आपण स्वतः घेतल्या असतील. एका कन्फ्यूज वोटरशी बोलताना आपल्याला कसं वाटतंय? वोटर कन्फ्यूज नाही आहे, आपण कन्फ्यूज आहोत. वोटर ठाम आहे, वोटरने ठरवलंय मोदीजींना मतदान करायचं, तो जातोय आणि मोदीजींना मतदान करतोय. आपण इतकं अनालिसिस त्याचं करतोय, गृहितिकांवर अनालिसिस करतोय, कधी आपल्याला वाटतंय वोटिंग पर्सेंटेज कमी होत आहे मग त्याच्यावर आपण सांगतोय वोटिंग पर्सेंटेज कमी झालंय. खरं तर पहिल्या 24 जागा जर आपण बघितल्या तर त्यात 4 जागांमध्ये कमी झालंय वोटिंग, बाकी जागांवर वाढलंय किंवा तेवढंच आहे. पण अशा सगळ्या याच्यात आपल्या डोक्यांमधली कन्फ्युजन्स खूप जास्त आहेत. मला असं वाटतं वोटर डिटर्मिंड आहे आणि तो मोदीजींना मतदान करतोय.